叮咚。Sorry, sorry. Are ya? Ya, beti tu ya ya. Apa ni? राम राम पाटील भाऊ राम 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 पाटील भाई नमस्कार कसं काय येणं केला थांबा त्याला तर राम राम करू द्या राम राम रोहित भाऊ कसं काय येणं केला आज तुम्ही अहो आपल्या हिरो साठी मी स्टड आणले दोन हो का हो कसा आहे स्टड स्टड एकदम कडक आहे पुन्हा इंडा देईल की नाही देणार उद्याच पाहू ना आपण पंडित पोरगी अशी पाहिजे आपल्याला आता सांगता हो कडक एकदम झटकन मांच्या सारखी तुमच्यापेक्षा सुपन आलतो ओके ठीक आहे पंडित जी उद्या जाऊ मग आपण हो ठीक आहे मी त्यांना उद्या कळून देतो ठीक आहे कळून द्या हां बरं ठीक आहे येतो मी चहा वगैरे घ्या ना पंडित जी नको नको तुम्ही का पास्ताचा तुम्हीच प्या चला त्या आधी घरात तर चाल बसा पण बसा मंडळी बसा ही कोण मंडळी हो मी तुम्हाला सांगितलं होतं ना स्थळ आणणार आपल्या बालीसाठी हो का हो तर स्थळ आणलं हे खैरी गावची पाटली नमस्कार नमस्कार हे आमचे मिक्सर मिक्सर नाही मिस्टर अरे तेच ते बाळा हा आणि हे त्यांचे सुपुत्र कुठे आहे तुमची मुलगी बोलवा तिला आणते आणते तू माझ्या माय आहे माय मेरी ही तयारी आराम सुटून गेला अजिबात नाही अभ्यास आपण शेतातले कामं कसं करणार स्वयंपाक वगैरे करता येतो येतो थोडाफार हो मुलगी ठीक आहे आता हुंड्याचा विचारा पंडितजीला पंडितजी मुलगी तर आम्हाला पसंत आहे हुंडा विचारा बरं ठीक आहे हो देशुखबाई हुंडा गिंड्याचा पा म्हणते काहीतरी कसला हुंडा पंडितजी कसला हुंडा म्हणत आहे आम्ही मुलाला एवढं शिकवलं पुण्याला नोकरीला लावलं स्वतःच्या पायावर उभं केलं त्याचा तर आम्हाला हुंडा हवाच हुंडा बिंडा काही देणार नाही मुलगी हवी असेल तर घ्या नाही तर निघा अहो चला असलाच फळ नको असं आपल्याला भिक्कार नगर नकोच एक मिनिट थांबा काय करताय तुम्ही काय केलं आम्ही अहो तुम्ही तुमचं जसं तुमच्या मुलाला एवढं शिकवलं तसं माझ्या आईने सुद्धा मला पैसे देऊन शिकवलंय ना तिने पण माझ्या घरी कष्ट केले त्याला समजायला पाहिजे तो पुण्याला नोकरी करतो ना आणि मी पुढे जाऊन डॉक्टर होणार तर माझा पगार सुद्धा तुमच्याच घरी येणार आहे मग तुम्हाला हुंड्याची काय गरज आहे तू तर तुझा पगार तुझ्या आईला आणून देशील ना हे तुम्ही कसं सांगू शकता आम्हाला हुंडा हवा नाही तर लग्न होणार नाही चला निघा निघा काय हुंडा बिंडा मिळणार नको आम्हाला असं भिक्कार नगर नकोच आई मला नाही करायचं अशा घरात लग्न जाऊ दे राम राम पाटील भाऊ राम 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 पंडित राम राम पाटील भाई नमस्कार पंडित जी कसलं घर आणलं होतं तुम्ही कसलं स्थळ आणलं होतं अहो पहिलंच घर आहे की अजून काय हुंडा नाही घेत म्हणे काही नाही म्हणे आता हुंडा बिंड्याच उद्याच पाहू की आता हे देईल का दुसरं घर ते पाहू ना उद्या आपण हुंडा द्यायलाच पाहिजे अहो त्यांना द्यास लागेल तुम्ही पाटील गावचे बायको अशी पाहिजे तुमच्या बायको सारखी नाही पाहिजे आताच सांगून देत आहो
एकदम राव वाणी पाहिजे. राहू दे, माझी बायको तुझ्यापेक्षा चांगली आहे. चांगली बायको पाहिजे एकदम, आताच सांगता. ओके ओके, जाऊ मग पंडित जी उद्या आपण. ठीक आहे, मी येतो. या चाय वगैरे घ्या ना पण पंडित जी. नका नका, राहू द्या तुम्ही. जा जा मग. राम राम सावरकर भाऊ. नमस्कार पंडित जी, बसा. हो बसतो बसतो. अहो या ना मंडळी लवकर. या मंडळी बसा बसा. कसं काय, कसं काय आलं पंडित जी तुम्ही? अहो तुम्ही स्थळ सांगितलं होतं ना आपल्या बालीसाठी, तर हे स्थळ आणलं. पण अचानकपणे झालेस, काही निरोप नाही काही नाही. अरे मी कॉल करणार होतो, केलो नाही. जाऊ द्या. हे खैरी गावचे पाटील. नमस्कार. नमस्कार. हे खैरी त्यांची बायको. नमस्कार. नमस्कार. हे त्यांचे सुपुत्र. कुठे आहे तुमची मुलगी, बोलवा तिला. ज्योती. ज्योती. पंडितजी बोला बोला. आम्हाला मुलगी पसंत आहे, हुंड्याचा विचार आहे. हुंड्याचं सावरकर भाऊ काही हुंड्याचं गिंड्याचं पा म्हणते. किती म्हणत आहे हुंडा, बघून तर विचारून तर बघा. ओ किती हो हुंडा? आम्हाला 2 लाख पाहिजे हुंडा. 2 लाख हुंडा म्हणत आहे. बापरे 2 लाख रुपये. अहो विचार करा तुम्ही, आमचा मुलगा पुण्यात राहून नोकरी करतो. ते तर तुमचं बरोबर आहे, पण मी सामान्य शेतकरी आहे. 2 लाख रुपये म्हणजे खूप सारे होते ना. आम्हाला 2 लाख हुंडा पाहिजे ना. ठीक आहे पंडितजी, मी नंतर तुम्हाला निरोप पाठवतो. बर बर ठीक आहे, येतो मग भाऊ आम्ही. लडको को बोल तयार रहो. हॅलो. हा हॅलो पंडित जी. हा हा बोला सावरकर भाऊ, बोला बोला. आम्हाला स्थळ पसंद आलं म्हणलं. अरे आम्ही बरोबर. अरे बापरे मस्त काम केलं तू. मी आत्ताच त्यांना पाटलांना सांगून देतो. हा ठीक आहे, सांगून द्या मग. बरं बरं ठीक आहे, त्यांना सांगून देतो. हा हॅलो. हॅलो. हा पाटील भाऊ. राम राम. राम राम. राम राम. काय सुरू आहे? काय नाही, सब मजेत. हो आपण जे काल स्थळ पाहायला गेलतो ना. हो आहे ते पैसे द्यायला तयार आहे. हुंडा किती देतो म्हणे? तुम्ही जेवढा सांगता तेवढाच 2 लाख. आता आपण लवकरात लवकर लग्न करू. बरं ठीक आहे, आता मी चांगला मुहूर्त पाडतो आणि लवकरच लग्न आपण घेऊ. आपण तर लग्नाची जी काही परिस्थिती असते त्याचं सादरीकरण करत आहेत आपल्या समोर विद्यार्थी. त्यांना टाळ्यांनी थोडासा प्रतिसाद द्या. 3 महिन्यानंतर Thank you.
पोरीच्या बापाने पोराले आणावे, पोराच्या बापाने पोराले आणावे. ओ मुलीची बाबा, मुलीची बाबा लवकर आहे ना मुलीले. थांबा ना पंडितजी, एवढी कशाची गडबड झाली तुम्हाला. मुहूर्त आला आहे जागेवर, आपण लग्नाला सुरुवात करू. शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. जोरदार ताड्याने स्वागत करावे यांचं. सुखाग्र पोरं गिरे नातू किती होऊ द्या माझे. लवकर चालती काय एवढं नाही. खूप वर्ष झाले आता, एखादी वर्ष झालं आपल्याला नातवाचं टोन तर पाच लागल ना. हो आपल्याला वंशाचा दिवाच हवा, मुलगी नकोच आपल्याला, वंशाचा दिवाच हवा. हो आपण तसं रोहितला सांगू की चाललो याची रिपोर्ट आणायला. ऐक माझं, मला तर वंशाचा दिवाच हवा, मुलगी नको. हो हो बघू रिपोर्ट आल्यावर. ठीक आहे य जाऊन. हो मॅग अविन डॉक्टर. हा काय म्हणता मग तुम्ही, रिपोर्ट आली का याची? मुलगी होणार आहे. चाल तू घरी चाल. टिंग टॉंग. रोहित काय झालं रिपोर्ट? याची भीती होती तेच झालं, विचारिलस. अरे देवा मुलगी काय ग टवळे, तुला सांगितलं होतं ना वंशाचा दिवा हवा म्हणून. नाही सासूबाई मला मुलगीच हवी. कशी मुलगी हवी? चल तू माझ्यासोबत, चल चल तू माझ्यासोबत, चल. बघ रोहित ठीक आहे म्हणते हिला मुलगीच हवी, पण मला तर वंशाचा दिवाच हवा. तू का तुला जोड्यानं समजत नाही काय मुलगी पाहिजे म्हणून. चल आपण हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. चल डॉक्टरकडे चल. मॅ कम इन डॉक्टर. यस कम इन रोहित. काय झालं आता, काय प्रॉब्लेम आहे? डॉक्टर मला तर वंशाचा दिवा हवा, ह्या हिच्या ह्याच्यात तर मुलगी आहे, मला ती मुलगी नको. आम्ही असं नाही करू शकत, आमच्यावर केस होईल आणि समाजावर पण त्याचा वाईट परिणाम होईल. फालतून पैसे देतो ना, किती पाहिजे सांगा फक्त. ठीक आहे घेऊन जाईल. नंतर काय होते ते पाहू. ज्योती, ए ज्योती माझ्यासाठी एक कप चहा घेऊन ये. ए ज्योती माझ्यासाठी एक कप चहा आण. ग तुला ऐकू नाही येत आहे का मी किती वेळची आवाज येत आहे, तुला किती वेळची आवाज येत आहे मी ऐकू नाही येत आहे बाजूला. आणि चल एक कप चहा आणून दे, चल पटकन.
आणला मी हिला एक कप चहा सांगितला आणि इतका गंदा चहा आणून दिला हिला सुद्धा चहा सुद्धा करता येत नाही या वयात मी करायचं का आता हे सगळं मुलगी मुलगी मध्ये पागल झाली पूर्ण पागल झाली मुलगी मुलगी करून चल होती बर चांगला चहा बनवून आण चल काही दिवसानंतर काय होते ते पाहू ज्योती ए ज्योती काय ग घरात पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही आणि तू पाणी सुद्धा आणलं नाही मामांची माझी मुलगी रडत आहे थोडं थांबा काय मुलगी 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 करत राहते फेक तिला तिकडं आणि पाणी आण मी नाही आणणार पाणी पाणी आण मी नाही आणणार पाणी रोहित बाबा तुझी बायको कशी रे घरात पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही आणि ती पाणी सुद्धा आणत नाहीये थांबा हकल तुझ्या बापाच्या घरी येईल हकल तुला बिलकुल नको चल चल बापाच्या घरी चल हो तिकडं ए इतना मत मार बे बाबा बाबा माझ्या नवऱ्याने मुलगी खाली म्हणून मला हकलून दिलंय काय झालं बेटा काय झालं काय गुन्हा झाला तुझा काय गुन्हा झाला माहिती नाही मुलगी झाली एक गुन्हा झाला बर बर बघू आपण डॉक्टर नी काकालो काकालो ऐसा बोली खरी अरे ये ना श्रेया बस काय नाही ठीक आहे सध्या आणि शेती वगैरे तब्येत वगैरे ठीक आहे हा ठीक आहे ज्योती कशी आहे आले ज्योती श्रेय आली बघ काय करणार अरे मी साधा साधारण शेतकरी आणि ते पाटील लोक नाही जमणार ना मग काय झालं गुन्हा तो गुन्हा आहे आपण कंप्लेंट करायला पाहिजे याच्या विरुद्ध हा ते तुमचं बरोबर आहे पण पण वगैरे काय नाही चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ चलो डुप्लिकेट पोलीस आहे डुप्लिकेट पोलीस आहे कशाबद्दल काय झालं ही माझी मैत्रीण आहे तिला सतीच्या खर्चे सगळे खूप त्रास देतात का बरं तिला मुलगी झाली म्हणून आणि खर्चे अत्याचारही करतात हो काय कोण आहे ते नाव नाव रोहित पाटील कुठले आहे ते खैरी खैरीची आहे हो काय हा मग आता काय करायचं रिपोर्ट द्यायचे रिपोर्ट द्यायची आहे ठीक आहे आपण FIR नोंद करू आणि जाऊया त्यांच्याकडे हा ठीक आहे चला मग रोहित ए रोहित काय झालं इन्स्पेक्टर साहेब रोहित कुठे रोहित काय झालं सांग काय झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही कोण तुमचा परिचय मी खैरीचा पाटील नमस्कार नमस्कार गेला खड्ड्यात ते सांगा आधी काय झालं ते तर सांगा रोहित कुठे आहे ते सांगा आधी थांबा थांबा विचारतो ए रोहितला बोलव ग रोहित ए बाळा रोहित इकडे या काय झालं तू आहे का रोहित हो मीच रोहित कुठे आहे तुझी बायको त्याच्या बाबा घरी गेली कशासाठी गेली त्याच्या बाबाची तब्येत खराब आहे भेटायला गेली हो काय हो ही कोण आहे मग बाळ कुठं आहे ही वापस आली का बाळ कुठं आहे आपलं बाळ कुठं आहे बाळ की बाळ ही कोण आहे ही कोण आहे ते सांग आधी ही तुझी बायको आहे का बायको आहे माझी माझं बाळ बाळतं घेऊ द्या बाळ तू बाळाला पण हात नाही लावशील अरे एकदा आता घेऊ द्या माझ्या बाळ तू बायकोला हात नाही लावशील आणि बाळाला पण हात नाही लावशील तू अत्याचार केलाय त्यांच्यावर तुम्ही पण बोलू नका मधात पाटील म्हणता तुम्ही गावाचे आणि चालले पाटील दाखवायला काय सर हेच आहे ते यांनीच माझ्यावर अत्याचार केलाय सब इन्स्पेक्टर पकडा यांना चाला टाका यांना तुरुंगात
सुंदर असं. माझं नाव ज्योती रामगिरवार, संजना ज्योती रामगिरवार, आणि मी ज्योती या भूमिकेत आहे. आता तुम्ही बघितलंय की माझ्यावर कसा अत्याचार झालाय, त्याच प्रकारे तुमच्या कोणावरही अत्याचार होऊ नये याची तुम्ही सावधानी घ्या. आणि कुणीही हिंसाचाराला अंगीकारू नका आणि हुंडा बळी तर मुळीच पडू नका. नमस्कार. खूप सुंदर जोरदार टाळ्याने संदेश दिला, ते खरेच स्वागत करा तिच्या टाळ्याने. यानंतर सातवी